नमस्कार, मी सुवर्णा, धमाल मस्ती आणि रेसिपी चॅनलवर मी तुमचं मनापासून स्वागत करते. आता बॅकग्राऊंड थोडासा वेगळा आहे. आज मी आलेले आहे सासवड या गावी. दरवेळेला श्रावण महिन्यात आम्ही दरवर्षी रुद्राभिषेक शंकराला करतो. तेच हे मंदिर तुम्ही माझ्या मागे पाहत आहात. मंदिराचा परिसर अतिशय छान आहे. शांत आणि रम्य अशा वातावरणाचं दृश्य मी तुम्हाला दाखवते. चला तर मग माझ्यासोबत येत आहे ना. चला माझ्यासोबत आधी आपण अभिषेक करून घेऊ शंकराच्या पिंडीवर आणि मगच आपण परिसर पाहायला जाऊ. येत आहे ना? चला. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर एक मोठा छान असा नंदी पाहायला मिळतो. या नंदीची पण एक कहाणी आहे. माझं लग्न झाल्यावर मी नवीन नवीन जेव्हा सासवडमध्ये आलेले तेव्हा ह्याच मंदिरमध्ये पहिला अभिषेक झालेला आणि तेव्हा या नंदीलाच पाहून माझं मन खूप प्रसन्न झालेलं होतं. आता घेऊया आपण शिवशंभूचं दर्शन. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पाची पांढरी शुभ्र अशी संगमरवरी मूर्ती अतिशय रेखीव आहे. शंकराची पिंड पाहिलीत का? किती छान आहे, सुरेख आहे आणि किती शांतता आहे. काही आवाज न करता आपण देवाला नमस्कार करूया आणि सुरू करूया अभिषेक. काय मग, कसा वाटला तुम्हाला अभिषेक? मला तर खूप बरं वाटलं, मन प्रसन्न झालं. आतमध्ये पाहिलं ना तुम्ही किती शांतता आहे आणि बाहेरही खूप छान शांतता आहे. चला तर मी दाखवते पुढचा परिसर. सांगावटेश्वर या मंदिराच्या आजूबाजूलाही तुम्ही पाहत असाल छोटी छोटी मंदिरं आहेत. इथे आहे परत एकदा शंकराची एक छोटी पिंड, त्याच्यासमोर नंदी आपला उभाच आहे. जर असं पुढे गेलात की तुम्हाला बघायला मिळेल मारुतीचं मंदिर. तुमच्या लक्षात येते का माझ्यासोबत तुम्हीही प्रदक्षिणा घालताय? या, ती आता फक्त पूर्ण करायची बाकी आहे. आता कळसाचंही दर्शन घेऊया.
मंदिरचा परिसर खूप छान आहे ना, तुम्हाला माहिती आहे का इथे मराठीचे शूटिंग सुद्धा खूप होतात. तुम्हाला माहित असेल वळू पिक्चरमध्ये तो शूटिंग आहे, त्याच्यामध्ये गावकऱ्यांनी सगळी मीटिंग बोलवलेली होती, त्या मीटिंगमध्ये बसलेले कलाकार सगळे इथेच होते. आत्ता सध्या काकूबाई बसल्या आहेत, पण तिथे तीच शूटिंग झालेली होती. मंदिराच्या परिसरात असे दीपस्तंभ तुम्हाला दोन दिसतील, ते जेव्हा सणवार असतात किंवा काही मोठे कार्यक्रम असतात तेव्हा हे प्रज्वलित केलेले जातात. काय मग कसा वाटला तुम्हाला परिसर? माझ्या मागे बघताच आहे ना नंदी किती मोठा आणि छान दिसतोय. परिसर पाहिला, आवडला का तुम्हाला? ह्याच परिसराच्या मागच्या साईडला, म्हणजे मंदिरच्या मागच्या साईडला करा नदी अशी एक वाहत असते, त्याचाच परिसर पाहून झाला, रुद्राभिषेक झाला, टायमिंग पण वाढतोय ना, भूक लागली. चला तर मग दुपारचा मेनू काय आहे? एकदाची आले मी माझ्या घरी. या आहेत माझ्या मोठ्या सासूबाई, त्यांनी केलंय माझ्यासाठी खूप छान स्वयंपाक. चला तर मी दाखवते तुम्हाला त्याच्यात काय काय आहे. आधी जेवून घे मग बोल. हो चालेल चालेल, आधी मी जेवून घेते. बापरे काय काय केलंय माझ्या सासूबाईंनी, पाहिलं का ताट कसं रंगीबेरंगी झालंय. पाहिलं का, पहिलं आहे वरण भात, हे केलंय वाटाण्याचा रस्सा, चपाती, आहा जिलेबी, पापड, भेंडीची भाजी, लोणचं आणि हा शेंगदाण्याची चटणी सोबत कोशिंबीर. काय झकास मेनू केलाय. तू काय करते बियाणी ते? तुम्ही दोघं काय करताय? वाव किती छान आहे रे. काय भारी सीन आहे रे बाहेर. काय भारी आहे ना क्लायमेट. कुठला घाट आहे का नू? पानवडी. भारी आहे. कधी जायचं अनु आपण इथे? जाऊ कधी तरी. माफ लागतात. हो का? संध्याकाळचं वातावरण झालेलं आहे, मस्त गार गार वारं सुटलेलं आहे. आता मी सासवडपासून फक्त 5 किलोमीटर अंतरावरती सिद्धेश्वर मंदिरकडे आली आहे. तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे, सोबत अनु आहे. चला माझ्यासोबत, मी दाखवते सरप्राईज काय आहे ते. ऐकताय ना आवाज? थोडं थोडं क्लिक होतंय का? सरप्राईज. आहा भारी वाटतंय ना, आवाज सुद्धा भारी आहे आणि दृश्य सुद्धा भारी आहे.
खाली ना तू हो एक गरम गरम फक्त पुट्टा हवा होता ते कसं यावं एक नंबर वाटलं चला चला या तुम्ही पण लवकर करायला आमच्या सोबत